रायगडमधल्या महडमध्ये माळी यांच्या घरी वास्तुशांतीच्या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या महाप्रसादाच्या दरम्यान 60 ते 70 जणांना विषबाधा झाली. त्यातल्या 25 जणांची प्रकृती गंभीर होती. त्यांना पनवेलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि दुर्दैवाची बाब म्हणजे या 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. 25 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर या विषबाधेप्रकरणी जिल्हा प्रशासनानं घटनेची चौकशी सुरू केली आहे. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी माने यांच्या घरी भेट दिली. जिल्हाधिकारी अभय यावलकर यांनीही माने यांच्या घरी भेट दिली आहे. गावात अन्न औषध प्रशासन आणि आरोग्य विभाग तळ ठोकून आहेत. तसंच खालापूर पोलिसांनी अन्न जप्त करून तपासणीसाठी नमुने घेतलेत. तर या प्रकरणात सुभाष माने यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांची सुद्धा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणानं महड गावात हळहळ व्यक्त केली जाते. अतिशय दुर्दैवी आणि दुर्घटना घडलेली आहे. 3 लहान मुलं गेलेली आहेत आणि बाकी ठिकाणी उपचार सुरू आहे आणि परिस्थिती आता त्याच्यानंतर नियंत्रणात आलेली आहे आणि सगळ्या लोकांचं त्याच्यावर लक्ष आहे. सिव्हिल सर्जन, DHO त्यांची टीम स्वतः इमिजिएटली येऊन गेलेली आहे. त्याच्यामुळे आता जे पेशंट सिरियस आहे त्यांच्यावरती सगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहे. जर सुरक्षाच्या दृष्टीने म्हणाल तर प्रशासन, नगरपंचायत, आम्ही स्वच्छता म्हणाल किंवा आरोग्याच्या दृष्टीने आम्ही सगळी खबरदारी घेतच आहोत. पण ह्याच्या पुढे जे असे घरगुती कार्यक्रम असतात ह्याच्यातनं ह्या विषबाधा होऊ नयेत ह्याच्यासाठी आम्ही आरोग्य अधिकारी असतील, तहसीलदार साहेब असेल, आम्ही सगळ्यांशी चर्चा करू आणि कशी प्रकारे आम्हाला दक्षता घेता येईल आणि असे प्रकार टाळता येतील ह्याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील राहू. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.